मराठी कलाकार त्यांच्या आगामी नव्या प्रोजेक्टवर काम करत असतील आणि त्याचं शूटिंग चालू असेल तर त्याबद्दलचे काही अपडेट्स, काही फोटोज ते सोशल मीडियावर अपलोड करून त्याविषयी माहिती देतच असतात. त्याचप्रमाणे काहे दिया परदेस या मालिकेतून घराघरात पोहोचलेला शिव म्हणजेच ऋषी सक्सेना, तर घाडगे अँड सून मधली अमृता म्हणजेच अभिनेत्री भाग्यश्री लिमये हे सध्या लंडन मध्ये आहेत. लंडन मध्ये ते कोणत्या तरी प्रोजेक्टचं शूट करतायत. त्याबद्दलचे काही फोटोज भाग्यश्रीने तिच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केले होते. भाग्यश्रीने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ते स्क्रिप्ट वाचताना दिसताय. तर त्यांच्या इन्स्टा स्टोरीज वरून आता काहीच दिवस उरले आहेत आणि आता लवकरच हे शूट संपवून ते भारतात परत येतील असं समजतंय. तर ऋषीने टाकलेल्या एका इन्स्टा स्टोरी मध्ये त्यांच्या सोबत सुव्रत जोशी देखील या प्रोजेक्ट मध्ये काम करतोय असं दिसून येतंय. मात्र आता हा नक्की सिनेमा आहे की वेब सिरीज की अजूनच काही या बाबतीत अनेक तर्क लावले जात आहेत. मात्र या निमित्ताने ऋषी, भाग्यश्री आणि सुव्रत हे मराठी टेलिव्हिजन वरील सगळ्यांचे लाडके स्टार्स पहिल्यांदाच वेगळ्या भूमिकेत लंडन मध्ये म्हणजेच कमाल लोकेशन्स वर एका स्क्रीन वर बघायला मिळणार आहेत. भाग्यश्रीजी घाडगे अँड सून या मालिकेतून अमृता बनून तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं, तर काहे दिया परदेस या मालिकेतून शिव गौरीची वेगळीच गोष्ट बघायला मिळाली आणि त्यामुळे ऋषीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम देखील मिळालं. तर सुव्रत मालिका, सिनेमा यांमधून आता नवीन प्रोजेक्ट वर काम करायला सज्ज झालेला दिसतोय. तर तुम्हाला या तिघांना एकत्र बघायला किती उत्सुकता आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि मराठी सिनेसृष्टीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी.